नाशिक मधील गंगावरे गावाजवळ असलेले बियर आणि वाईन फॅक्टरीमुळे गंगापूर धरणात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळत आहे. फॅक्टरी मालक हे गुंड प्रवृत्तीचे असून हे या मालकांनी कमीत कमी सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन करावं अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते भारत सुर्वे यांनी केली आहे. मी भारत जनार्दन सुर्वे आपलं बहुजन समाज पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता आहे. मित्रांनो, मला सांगायचं एवढंच आहे की गंगावरे गावाजवळून जे फॅक्टरी आहेत, ज्या बिअरच्या फॅक्टरी आहेत, ज्या वाईनच्या फॅक्टरी आहेत, या फॅक्टरीचे मालक हे गुंड प्रवृत्तीचे आणि दादागिरीचे हे आहेत. या लोकांनी जे सांडपाण्याचं प्रयोजन केलेलं आहे, जे दूषित पाणी येतं आहे, हे सारखं त्या धरणामध्ये जातं. मित्रांनो, नाशिकला हे दूषित पाणी पित आहे हे लोकं आणि त्या दूषित पाण्यामुळं खूप खूप आजार होता. तर या लोकांनी कमीत कमी जे सांडपाण्याचं जो व्यवस्थापन असतं, हे व्यवस्थापन व्यवस्थित करायचं असतं. आहे त्यांच्याकडे व्यवस्थापन पण आहे, आमचे काही मित्र गेलेले तिकडं बोललेले, पण मित्रांनो फक्त ते नाममात्र आहे. ते नाममात्र असल्यामुळे जे दूषित पाणी आहे गंगावरे गावामधून जे येतं आहे, ते पाणी जास्ती म्हणजे कमीत कमी सोडूच नाही त्या लोकांनी. आणि गटाऱ्याचं पाणी असेल, तुमचं उद्योगाचं जो दूषित पाणी असेल, ते पूर्ण या गंगापूर धरणामध्ये येतं आहे. ते लवकरात लवकर जे आपले पाण्याचे व्यवस्थापन करणारे असेल, प्रशासन असेल, त्यांचं लक्ष त्यांनी घालावा आणि त्या ते दूषित पाणी आम्हाला म्हणजे आमच्या नाशिकला येणंच बंद करावा, ही एवढी कृपा आहे. मित्रांनो, आज पक्षप्रेमी असतील, वृक्षप्रेमी असतील, ह्या लोकांनी सुद्धा त्याच्याकडे त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर हे लोक जर ऐकत नसतील तर यांच्यावर खरंच कारवाई झाली पाहिजे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक, लोकशाही न्यूज, नाशिक.